आणि माझा तर पक्ष यांनी चोरलेला, नाव चोरलेलं, अधिकृत काय, तरी देखील उद्धव ठाकरेला तिकडे एक नाही म्हटलं तरी किंमत होती आणि आहे ती तुमच्यामुळे, मला नाही आहे ही तुमची किंमत आहे, तुमची तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. अरे 25-30 वर्ष सोबत असल्यानंतर जशी शिवसेनेची भाजपा झाली नाही तशी काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेची काँग्रेस होऊ शकत नाही. की मी शिवसेनेला कमळाबाईची पालखी व्हायला देणार नाही. कमळाबाईची पालखी व्हायला म्हणून शिवसेनेला शिवसेना प्रमुखांनी जन्म नाही दिलेला. शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत घेऊन हिंडवण्यासाठी नाही केली. तुम्ही आशीर्वाद देणारे तुम्ही आहात आणि मी सत्तेसाठी धडपडत नाही आहे. संजय राऊत म्हणाले देशाचं नेतृत्व फार मोठी गोष्ट आहे ती. मला अशी वेडीवाकडी स्वप्न पडत नाही. माझा जीव जळतोय तो होय देशासाठी जळतोय आणि तुमच्यासाठी जळतोय. आणि जागा करण्याचं काम जे वंश परंपरागत आलेलं आहे, होय म्हणा घराणेशाही म्हणून आलेलं आहे, ते काम मी करतोय. मध्ये आपली एक इंडिया म्हणून बैठक झाली. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल त्याचं अध्यक्षपद हे आपल्या शिवसेनेला दिलं होतं. मी तिकडे अध्यक्ष म्हणून बसलो होतो. देशातले सगळे मोठे नेते तिकडे आले होते. आणि माझा तर पक्ष यांनी चोरलेला, नाव चोरलेलं, अधिकृत काय, तरी देखील उद्धव ठाकरेला तिकडे एक नाही म्हटलं तरी किंमत होती आणि आहे ती तुमच्यामुळे, मला नाही आहे ही तुमची किंमत आहे, तुमची तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. आणि ते इंडिया म्हणून बैठक झाल्यानंतर काही जण जे गद्दार आहेत आणि ज्यांनी गद्दारी करायला लावले त्यांनी होर्डिंग लावली. काय होर्डिंग? शिवसेना प्रमुखांचा फोटो. आणि मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. बरोबर आहे, शिवसेनेची काँग्रेस कदापि होणार नाही. अरे 25-30 वर्ष सोबत असल्यानंतर जशी शिवसेनेची भाजपा झाली नाही तशी काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेची काँग्रेस होऊ शकत नाही. भाजप जेव्हा मेहबूबा मुफ्ती बरोबर तिकडे बसले होते म्हणून भाजपाची, पण काय तो पक्ष झाला होता? काय त्यांचा टीडीपी काय कुठला पक्ष आहे तो झाला भाजपचा. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. आपण पण उत्तर दिलं, आपण पण त्याला होर्डिंग लावलं की मी शिवसेनेला कमळाबाईची पालखी व्हायला देणार नाही. कमळाबाईची पालखी व्हायला म्हणून शिवसेनेला शिवसेना प्रमुखांनी जन्म नाही दिलेला. शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत घेऊन हिंडवण्यासाठी नाही केली. होय मी कमळाबाई म्हणतोय कारण हा तुम्ही आमच्या घराणेशाहीबद्दल बोलता ना, मग घराणेशाहीचे गुण उधळायला पाहिजेत. कमळाबाई शब्द कोणाचा? माझा का शिवसेना प्रमुखांचा? मग मी वापरला तो गुन्हा आहे का? उलट मी तुम्हाला पुरावा देतोय, तुम्हाला कमळाबाई म्हणतोय, कमळाबाई म्हणतोय कारण अजूनही शिवसेना तीच आहे त्याचा हा पुरावा देण्यासाठी तुम्हाला मी कमळाबाई म्हणतोय. आणि यापुढे सुद्धा कमळाबाई बोलेन कारण हे घराणं वेगळं आहे, हे वेगळं आहे. मला देश का नेता कोणी होईल, देश का नागरिक कैसा होय पहिलं तुम्हाला ठरवावं लागेल. होय मी माझ्या भारताचा नागरिक आहे. 150 कोटी या देशाचे नागरिक आहेत. इस देश का नागरिक कैसा हो हे ठरवण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. या देशाचा नागरिक स्वातंत्र्यप्रेमी, स्वाभिमानी, अभिमानी होणार आहे का भाजपचा गुलाम होणार आहे हे तुम्हाला कळवायचं आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून देश का नेता कैसा हो ही घोषणा असता कामा नये. देश का नागरिक कैसा हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखा हो. आम्ही गुलाम होणार नाही. आणि जर कोणी आम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला तर कोणी किती मोठा असू दे त्याला तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. पण तुम्हाला राजकारण किती खाली गेलेले आहे. मगाशी मी वल्लभभाईंच्या पुतळ्याचं अनावरण करायला गेलो, स्टेज थोडं हलत होतं. मी म्हटलं हे केंद्र सरकारचं प्रतीक आहे, केंद्र सरकार आता हलायला लागलेलं आहे, असं 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 डगमगते. पडते कधी कळत नाही. आणि एवढे घाबरलेत. आधी यांना वाटलं होतं आम्हाला कोणी आव्हानच नाहीये, आव्हान नाहीये, समोर कोण आहे, समोर हे नागरिक आहेत. पण सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र झाले आणि आपल्या आघाडीचं नाव काय घेतलं? जोरात बोला. हे काय नवीन नाव आहे? हा नाही, पण लगेच नाही, एवढी खास सुटली, सत्तेची खास वेगळी.
इथं सुटलेलेच आहे, नको तिकडे सुटले सत्यजी खास खाजवत आहेत आपले. महापक्ष फोड, तो पक्ष फोड, तो पक्ष फोड, काय रे काय झालं, एवढी फोडाफोडी काय करतो. नाही मला खाज आली. अरे खाज आली तर फोडायचं नसतं, खाजवायचं असतं. खाजव ना तुझं, तू आमचा पक्ष फोडतो. आणि त्याच्यानंतर आता एक आग्या मोड उठलेलं आहे की खास परवडेल, पण यांचा दंश तुला परवडणार नाही. यांचा दंश नाही परवडणार. पण लगेच त्यांनी इंडियाचं भारत करून टाकलं. म्हणजे एवढे तुम्ही घाबरलात. आम्ही इंडिया नाव घेतलं, बरं इंडियामध्ये सुद्धा काय म्हटलंय, जुडेगा भारत जितेगा इंडिया. भारत पण आमचाच आहे, इंडिया पण आमचाच आहे, आणि हिंदुस्थान पण आमचाच आहे. हो, आम्ही त्याला हिंदुस्थान देखील म्हणू, भारत देखील म्हणू, आणि इंडिया देखील म्हणू. पण नुसतं नाव तुम्ही, आधी आमची तुलना अतिरेक्यांबरोबर केली, इंडियन मुजाहिदीन, आणि आता प्राईम मिनिस्टर ऑफ भारत, प्रेसिडेंट ऑफ भारत. नशीब भारत तरी म्हणतायत. मला आधी वाटलेलं त्याला सुद्धा स्वतःचं नाव देतात की काय देशाला. कारण या देशामध्ये दुसरं कोणी झालंच नाही. आलो तो मीच एकटा जन्माला आलो, आणि त्याच्यानंतर तुम्ही जन्माला आलात, असा त्यांचा एक काहीतरी गैरसमज झालेला आहे. आम्ही नुसतं नाव बदललं जातच नाही. कारण इंडिया आहेच, भारत आहे, हिंदुस्थान पण आहे. पण ह्या वेळेला आम्ही सुद्धा काही बदल करणार आहोत. तो बदल म्हणजे आम्ही तिथला सत्ताधारी पक्ष बदलणार आहोत. आम्ही पंतप्रधान बदलणार आहोत. 10 वर्ष होऊन गेली. 10 वर्षामध्ये तुम्ही मला सांगा म्हणून मी तुम्हाला कार्यक्रम दिलेले. होऊन जाऊ दे चर्चा.